झणझणीत मासवडीची आज रेसिपी करणार आहोत. नाव जरी मासवडी असला तरी पूर्णतः ही व्हेज डिश आहे, पण नॉनव्हेज इतकेच लोकप्रिय डिश आहे. भाकरीबरोबर, स्पेशली बाजरीच्या भाकरीबरोबर खायला ही खूपच सुंदर लागते. एकदम सुटसुटीत पद्धतीने आपण ही बनवणार आहोत, स्टेप बाय स्टेप, त्याच्यामुळे समजायलाही अत्यंत सोपी वाटेल. सुरू करूया. सगळ्यात आधी आपण वडीसाठी जो मसाला आहे तो तयार करून घेऊया. यासाठी लागणारं साहित्य आहे 2 वाट्या एकदम बारीक कापलेला कांदा घेतलेला आहे, 1/2 वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे, 1/2 वाटी सोलून घेतलेला लसूण आहे, 1/2 वाटी तीळ आहे, 2 चमचे तेल आणि त्यानंतर भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट 2 चमचे, कोथिंबीर 1 चमचा, हळद चवीपुरतं मीठ, 1/2 चमचा कांदा लसूण मसाला, 1/2 चमचा गरम मसाला, 1/2 चमचा खसखस, 1/2 चमचा लाल तिखट आणि 2 चमचे धनाजिरा पावडर. एका साईडला कढई गरम केलेली आहे आणि त्यात तीळ आणि खसखस आपण एकत्र भाजून घेऊया. 2 मिनिट भाजूया आणि काढून घेऊ. त्यानंतर सुकं खोबरं भाजून घेणार आहोत. थोडंसं गोल्डन कलर झाला की आपण हे काढून घेऊया. थोडंसं तेल टाकूया आणि त्यावर हा लसूण आपण परतवून घेऊया. लसणाचं प्रमाण जे आहे ते थोडंसं जास्त असतं, कारण त्याचा झणझणीतपणा जो आहे तो मसाल्यामध्ये लागायला हवा. वडीला बाहेरून पिठाचं कोटिंग असतं, मसाला जर जास्त झणझणीत असा असेल तर खाताना त्याची चव नक्की छान लागते, कारण बाहेरून पीठ जे आहे कमी तिखट असतं. लसूण हलकासा परतवून आपण काढून घेऊया. थोडंसं तेल टाकूया आणि सगळ्यात शेवटी बारीक कापलेला कांदा जो आहे तो परतवून घेऊया. कांदा आहे हा अतिशय बारीक कापलेला आहे, पाहू शकता, त्यामुळे हा पूर्ण परतल्याच्या नंतर याची साईज आणि क्वांटिटी निम्म्याने कमी होईल. बारीक कापल्यामुळे याला मिक्सरमध्ये घालायची गरज लागत नाही आणि असा कापून मसाला तयार केला तर तो जास्त चवदार होतो. कांदा परतताना एकसारखा हलवत राहायचा आहे जेणेकरून तो जळणार आहे. कलर चेंज व्हायला लागलेला आहे कांद्याचा. परतताना गॅस आपल्याला मंद आचेवर ठेवायचा आहे आणि साधारणतः 8 ते 10 मिनिट कांदा परतवायला लागेल. मासवडी हा जो पदार्थ आहे हा स्पेशली पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुका, आंबेगाव तालुका आणि नगर जिल्ह्यातल्या काही भागामध्ये खूप फेमस आहे. या व्यतिरिक्त जर अजून कुठल्या भागामध्ये बनवली जात असेल तर नक्की कमेंट करून कळवा. काही तुमच्या सजेशन्स असतील तर त्याही नक्की कमेंट करून कळवा. मासवडीची ही चवदार रेसिपी कुठल्याही एका भागापुरती न राहता ही सुंदर रेसिपी जास्तीत जास्त लोकांना माहिती झाली तर लोक नक्की याचा आस्वाद घेतील. सो जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे तर काढून घेऊया. मसाल्याचे पदार्थ भाजून झालेले आहेत तर आपल्याला आता हे वाटून घ्यायचे आहे. सगळ्यात आधी वाटूया तीळ आणि खसखस. थोडंसं जाडसर वाटायचं आहे. तीळ खरपूस भाजल्यामुळे खूप सुंदर सुगंध येते. त्यानंतर खोबरं पण आपल्याला थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आहे. सगळ्यात शेवटी लसूण जाडसर वाटून घेतलेलं आहे, पाहू शकता. भाजल्याच्या नंतर कांदा साधारणतः 1 वाटी झालेला आहे, त्याच्या निम्म्या प्रमाणात आहे तीळ आणि खोबरं आणि त्याच्याही निम्म्या प्रमाणात आहे लसूण. तर यामध्ये सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे आहे. सगळ्यात आधी शेंगदाण्याचा कूट घेऊया. तीळ, खोबरं आणि शेंगदाणे सुके पदार्थ मिक्स करूया आणि त्यात टाकूया 1/2 चमचा कांदा लसूण मसाला, 1/2 चमचा गरम मसाला, 1 चमचा हळद, 1/2 चमचा लाल तिखट, 2 चमचे धनाजिरा पावडर, चवीपुरतं मीठ. सगळे सुके पदार्थ आणि मसाले आधी मिक्स करून घेऊयात. त्यानंतर कांदा लसूण मिक्स करून त्यात कोथिंबीर आणि 2 चमचे तेल ॲड करूया, त्यामुळे मसाल्याचं बाइंडिंग जे आहे वडीमध्ये स्टफ करताना ते छान होईल. मसाला रेडी आहे, खूपच झणझणीत मसाला झालेला आहे, पाहूनच दिसतंय.
मसाल्याच्या क्वांटिटीनुसार याच्यामध्ये साधारणतः 2 वड्या होऊ शकतात, तर त्या प्रमाणात आपल्याला पीठ आपल्याला शिजवायला घ्यायचं आहे. सेकंड स्टेप आहे बेसन शिजवणं. तर साहित्यापासून सुरू करूया. वडीसाठी साहित्य लागणार आहे, इथे 1 चमचा हळद घेतलेली आहे, हिंग, चवीपुरतं मीठ, जिरी, लसूण आणि हिरवी मिरची वाटून घेतली, किसलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे, चणाडाळीचं पीठ आणि फोडणीसाठी तेल. गरम झालेले आहे तर 2 चमचे तेल टाकूया फोडणीसाठी. त्यानंतर हिंग, नंतर हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट. लाल तिखट जर वापरायचं असेल तुम्हाला तर तेही वापरू शकता. फोडणी व्यवस्थित परतली आहे. आता याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे, ते आपल्या मसाल्याच्या क्वांटिटीनुसार ॲड करायचं आहे. साधारणतः 2 वाटीच्या साईजचा मसाला आहे ह्या, तर मी 3 वाट्या इथे पाणी ॲड करते, जेणेकरून जे बेसन आपण शिजवणार आहोत ते व्यवस्थित वडीसाठी पुरेल. यात चवीपुरतं मीठ आणि 1 चमचा हळद टाकूया. पाण्याला उकळी आलेली आहे, ते गॅस एकदम कमी करायचा आहे. त्यानंतर चणाडाळीचं पीठ जे आहे चाळून घेतलेलं आहे, ते थोडं थोडं मिक्स करत जायचं आहे. मिक्स करण्यासाठी तुम्ही चमचा किंवा लाटण्याचा वापर करूनही केलं तरी अजिबात गुठळ्या होत नाही, पाहू शकता. 10 मिनिट बारीक गॅसवर झाकण ठेवून बेसन शिजवून घेऊया. पीठ छान शिजायला हवं, नाहीतर खाताना ते कच्चं लागेल. इथे हे छान शिजले पीठ थोडंसं मिक्स करून घेऊयात. 2 मिनटासाठी झाकून ठेवूया, तोपर्यंत वड्यांची तयारी करूया. सुती कापड घ्यायचं आहे ओलं करून, त्यावर ही कापलेली कोथिंबीर आणि सुकं खोबरं पसरवून घ्यायचं आहे, आणि त्यावर हे गरम गरम बेसन घ्यायचं आहे, आणि गरम गरमच आपल्याला हे थापवून घ्यायचं आहे गोल आकारामध्ये. जेवढं पीठ आहे साधारणतः त्याच अंदाजाचा मसाला आतमध्ये स्टफ व्हायला हवं, आणि खाताना ते छान लागतं. मसाला स्प्रेड करून झालेला आहे वडीवर. आता हे जे टोक आहे ते दुसऱ्या साईडला टच व्हायला हवं आहे पिठाचं. या पद्धतीत आपण हे फोल्ड करून घेतोय. येस, गरम गरमच ही प्रेस करून घ्यायची आहे सगळीकडनं. साधारणतः माशाचा आकार असतो म्हणून याला मासवडी म्हणतात, आणि आतमध्ये मसाला असतो म्हणून मसालेवडी पण म्हणतात. याच पद्धतीने दुसरी पण वडी आपण तयार करून घेणार आहोत. वडे आपल्या तयार झालेले आहे. मसाल्याच्या अंदाजानुसार 3 वाटी पाणी आणि 2.25 वाटी जवळजवळ पीठ वापरलं आहे आपण. एक थोडासा उरलेला मसाला आपण रश्श्यामध्ये टाकणार आहोत. आता रश्श्याची तयारी करूया. रश्श्यासाठी कोथिंबीर, भाजलेला कांदा, भाजलेलं खोबरं आणि आलं लसूण भाजून घेतलं आहे, वाटून घ्यायचं आहे सगळं. हे पॅनमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे, त्यात 2 तमालपत्र, हिंग, जिरा, वाटलेला मसाला टाकून परतवूया. थोडंसं लाल तिखट, गरम मसाला, हळद, धनाजिरा पावडर, मीठ. मसाल्याला तेल सुटेपर्यंत परतवून घेतल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत. वडीचा उरलेला मसाला टाकूया. मस्त अशी रश्श्याची उकळी घेऊया. मसाल्यांचा खूप सुंदर सुगंध सुटला आहे, कलरही खूप सुंदर दिसत आहे, तरी पण खूप मस्त आली आहे. मासवडीची पूर्ण डिश तयार झालेली आहे, नक्की करून पहा. रेसिपी आवडलीच असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि काही सजेशन असतील तर त्याही कमेंट करून कळवा. अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.